यशाची पहिली पायरी कोल्हापूर AR नोव्हेंबरची तयारी आदर्श करिअर अकॅडमी सोबत 31 वर्ष देश सेवेच्या वाटेवर यशस्वी वाटचाल 20,000 जास्त यशस्वी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी साहसी करिअर निवडा सन्मानजनक जीवन घडवा प्रवेश सुरू आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली संपर्क 94069555000 आणि 91 58 66 89 89। शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांपैकी काही प्रतिज्ञापत्र बोगस असल्याच्या संशयावरून चौकशीसाठी मुंबई क्राईम ब्रँचच्या पथकाने हातकणंगलेसह शिरोळ तालुक्यात ठिय्या मारला आहे। आज कुरुंदवाड येथे हे पथक दाखल झाले असून कुरुंदवाड आणि परिसरातील 350 ते 400 प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते। या पथकाद्वारे या सर्वांची चौकशी करण्याचे काम आज दुपारपासूनच सुरू झाले आहे। शपथपत्रांबाबत एक गुन्हा दाखल झालेला होता, त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने मुंबई क्राईम ब्रँचची टीम तपास करीत असून त्या तपासाच्या अनुषंगाने आम्ही कुरुंदवाड पोलीस स्टेशन इथे आलेलो आहोत आणि त्या गुन्ह्यामध्ये जी शपथपत्र मिळाली होती ती शपथपत्र व्हेरिफिकेशन करण्याचं काम सध्या चालू आहे। सध्या हा गुन्हा तपासावर असल्याने जशी त्या गुन्ह्यामध्ये प्रोग्रेस होईल त्याप्रमाणे आपल्याला कळवण्यात येईल। आज झालेल्या या कारवाईबाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। क्राईम ब्रँचची एक टीम या ठिकाणी शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यामध्ये आम्ही जे उद्धव साहेबांना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा पद्धतीचं जे शपथपत्र दिलंय त्याचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे। काही लोकांनी याबद्दलची तक्रार केली होती, परंतु गेल्या 3 दिवसांमध्ये हातकणंगले तालुका असेल शिरोळ तालुका असतील बऱ्यापैकी ॲफिडेविट या ठिकाणी तपासले गेलेले आहे। कोणत्याही पद्धतीचे एकाही ॲफिडेविटमध्ये आक्षेपार्ह असं काही नाही आहे। आम्ही निश्चितपणानं या ठिकाणी आलेल्या क्राईम ब्रँचच्या टीमला तपासासाठी पूर्ण सहकार्य करणार आहोत आणि पूर्ण त्यांना त्या पद्धतीची वेळ देऊन आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्या बोलून घेऊन आम्ही त्या पद्धतीचं त्यांना सहकार्य देणार आहोत। यामुळे परिसरात वेगवेगळ्या चर्चेला ऊत आला आहे। लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।